दूध प्रश्नासंदर्भात भाजपानं सुरू केलेलं आंदोलन हे फसवे आंदोलन आहे. भाजपाने फक्त राजकारणासाठी हे आंदोलन केलं आहे असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटने नगरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केलाय. दरम्यान दूध उत्पादकाच्या प्रश्नांसंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. कोविड नियम न पाळता मोर्चा काढणार असल्याचं स्पष्ट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आलं असून त्यावरती मोरे आणि लोंढे यांच्यासह शरद मरकड, रविराज जाधव, शंकरराव लहारे, सतीश पवार, मंगेश आजबे यांची देखील नावं आहेत. आणि 21 तारखेला या मागच्या 21 जुलैला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन केलं होतं खासदार राजू शेट्टींनी आणि या सरकारला इशारा दिला होता का आज दूध उत्पादक शेतकरी हा अतिशय संकटात सापडलेला आहे. त्याच्यासाठी आपण मागण्या केल्या होत्या, विविध मागण्या ठेवल्या त्यांच्या पुढे, 4-5 प्रकारच्या मागण्या होत्या का आम्हाला शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 5 रुपये अनुदान द्या, आम्हाला पावडर 30,000 टन पावडर निर्यात, केंद्राने 30,000 टन पावडर निर्यात पावडरचा आहे बफर स्टॉक करावा व त्या पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावं, या अशा मागण्या घेऊन आम्ही 1 महिन्यापासून सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय. पण याच्याकडे कुठलाही सरकार, केंद्र नाही, राज्य नाही, यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आता आम्ही आंदोलनाचा पवित्र हातात घेतलेला आहे. आज खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा झालाय आणि 20 तारखेला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होणार आहे. जर याच्यात जर या सरकारने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आमच्या आंदोलनाची भूमिका ही अतिशय तीव्र असणार आहे आणि आम्ही वेळ प्रसंगी मंत्र्यांना सुद्धा घराबाहेर निघून देणार नाही, ही आमची भूमिका असणार. सध्या पण कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, मग त्याच्यामध्ये रस्ते उतरून आंदोलन करणं, नियमांचं पालन. आज आपला नगर जिल्हा हा राज्यातला सगळ्यात मोठा दूध उत्पादन करणारा जिल्हा आहे आणि आज दररोज तो मायनसमध्ये चाललेला आहे. कोणताही बी धंदा जर घाट्याचा चालला तर तो काय जास्त दिवस चालत नाही. जर हे गोधन सांभाळायचं कसं, ह्या गायांचं संगोपन करायचं कसं, हा मोठा प्रश्न आमच्या पुढे येईल आणि हे जर मोडीत निघलं आता याला घेणार कोण नाही, याला खाटकाशिवाय कोणी घेणार नाही पशुधनाला. परत ते उभा करायचं म्हटलं तरी खूप मोठी संघ हे का, त्याचं खूप मोठं काम आहे ते परत उभा करायचं. आणि आमचं जर धंदा मोडकळीत निघत असला आणि आम्ही जर रस्त्यावर येत असलो तर आम्ही कोरोनाचा विचार करणार नाही, कोरोना होऊन मारण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढून मरू, पण आम्ही या आंदोलनातून माघार घेणार नाही. आम्ही कुठलेच नियम पाळणार नाही आंदोलनामध्ये, सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही किंवा कोणते जे शासन नियम घालून दिले ते पाळणार नाही. जर शासनाला जर वाटत असलं तर शेतकऱ्यांनी सगळे नियम पाळावा हे व्हावा, मग शासनाने बी नियम पाळावे का, शेतकऱ्याचं दूध राज्याने जेव्हा ठरवून दिलेला 25 रुपये भाव आहे त्याच्यापेक्षा कमी दराने खरेदी होऊ राहिलेली, 16-17 रुपये पाण्यापेक्षाही दुधाचा भाव कमी झालाय, 25 रुपयाला दुधाची पाण्याची बाटली आणि दूध झाले 17-18 रुपयाला, मग अशा शेतकऱ्याच्या पोरांनी करायचं काय. आमच्याकडे एकच पर्याय, आमच्यात जर पोटात आग पडायला लागली तर ती आमच्या आग डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही आणि आग जर डोक्यात गेली तर मग या सरकारचा आम्ही या सरकारच्या मागे लागून आम्ही या मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.